राज्य में कई युवाओं को अपनी शिक्षा पूरी करने के बाद रोजगार और अनुभव की तलाश में जंगल में भटकना पड़ता है राज्य सरकार ने युवाओं को छात्रवृत्ति के साथ साथ उनकी शिक्षा की ताकत में अनुभव छोड़ने में सक्षम बनाने के उद्देश्य से मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना के कार्यान्वयन को मंजूरी देती है जिला कौशल विभाग के सहायक आयुक्त सुनंदा बजाज ने अपील की है की इस योजना के तहत युवाओं को काफी अवसर मिले हैं और बारहवीं आई डिप्लोमा और पोस्ट ग्रेजुएट युवाओं को इस योजना का लाभ लेने के लिए आगे आना राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणी करण्यात येत आहे याकरिता उमेदवाराचे किमान वय अठरा व कमाल पस्तीस वर्ष असावे या योजनेअंतर्गत दहावी बारावी पदवी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार या योजनेकरता पात्र आहेत या योजनेअंतर्गत बारावी पास उमेदवारांना सहा हजार प्रतिमाह आय टी आय डिप्लोमा होल्डर उमेदवारांना आठ हजार तसेच पदवी आणि पदव्युत्तर पूर्ण झालेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये प्रतिमाह सहा महिन्याकरता विद्यावेतन शासन डी बी टीद्वारे अदा करण्यात येणार आहे यामध्ये प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण पूर्ण करताना खाजगी व शासकीय आस्थापना तसेच इंडिव्हिज्युअल सर्व प्रकारच्या आस्थापना यामध्ये आपल्याला हा कार्य प्रशिक्षण पूर्ण होणार आहे तरी याद्वारे सर्वांना आव्हान करण्यात येते की आपण जास्तीत जास्त संख्येने डब्ल्यू 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 डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर आपल्या नावाची नोंदणी आजच करावी आणि या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत लाभ घ्यावा धन्यवाद कॅमरा पर्सन राजकुमार साथ अभिषेक पासी की रिपोर्ट